गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक त्यांच्या 60व्या ऍनिव्हर्सरी आमच्यामध्ये असतात. आमचे सहकार मंत्री श्री सुभाष भाऊ शिरोडकर, आमच्या रजिस्टर कॉपरेटिव्ह सोसायटी श्री अरविंद भुके, त्याचबरोबर जनरल मॅनेजर आमच्या नाबार्ड श्री संदीप धारकर, या बँकेचे चेअरमन श्री उल्हास प्रदेसाहेब, व्हाईस चेअरमन बाबा अनुर कुटीकर आणि मॅनेजर बाबा महेंद्र सोरणकर, या सोसायटीचे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्याचबरोबर या सोसायटीचे जाऊन गेलेले सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, व राज्यातल्या वेगवेगळ्या सोसायटीचे, इन शॉर्ट म्हटलं जाता की पुराय गोंय राज्याचे सहकार क्षेत्र आणि ज्या लहानशा सभागृहात हजर असा, हा तुमच्या सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा देतात. खरं म्हटल्यार हांवें हांव येता इतरांना फंक्शन खेळटा म्हणून गोवा शेत उलयता. हांव तुम्हाला तर व्हडल्या फंक्शन दवरता तसे पळोवंक जाल्यार फंक्शन तुम्ही लहान दवरले, कारण 60 वर्षा जाल्या फंक्शन खरें पडले दवरपाक जाय आसता. आणि जोपर्यंत आम्ही जे सहकारात असा जे सहकारात पावता ते जोपर्यंत सांगणार तोपर्यंत त्यांना ते कळचं, त्याचं इम्पॉर्टन्स कळचना त्याचे आम्ही म्हणतात की त्याचे फायदेही कळचं, आणि त्या लागून अभिनंदन त्या खात्री म्हणतो, कारण बाईक आमच्याने काय हरकत ना, पण तरी सुद्धा जे घट्ट वृत्ती हे महत्वाचे असा, कारण मधल्या काळात बँक बंद जाता काय किती अशी स्थिती बँकेची येऊन गेली, पण तरी सुद्धा जे डेडिकेटेड डायरेक्टर मागे राहिले त्याच्या आपल्या डेडिकेशन कॉम्प्लिटली सगळ्या जणांना खबर असा, हे हांवें नवीन सांगपाचे ना, कारण बऱ्याच जाणांना म्हणजे बाकीच्यो बँको तश्यो बंद पडल्यो, तशी गोवा स्टेटीची परिस्थिती जाता काय किती अशी मधली स्थिती आली, पण एक म्हणजे लोकांनी तुमचेर विश्वास दवरलो, तुमचो डेडिकेटीव स्टाफ जो तुमच्या खातीर काम करता कंटिन्युअसली मेन्शन करता बोर्ड ऑफ डायरेक्टरूच बरे असले म्हणून जावचे ना, डेडिकेटीव स्टाफूय तितकोच बरो आसचो पडटा, जाल्यार मेबी पॉसिबल आसा तुमच्या सगळ्या 58 ब्रांचीस काम करपी डेडिकेटीव स्टाफ आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि छोटी लोकांचा विश्वास, टायम टू टायम तुमकां सरकारान केल्ले सहकार्य, सरकारान जर सहकार्य करूंक आसले जे एक एकदा सरकारान जर तकले वयलो आज मातसो सायडीक काडलेलो जाल्यारूय बँक उडोवंक शकता, आणि तोय बी म्हाका याद आसा कारण हांव लागच्यान पळयता 2012 ते सामके लागच्यान पळयता, 2012 सरकारान तुमकां जो सपोर्ट तो एकाउंट जेन्ना जेन्ना जाय तेन्ना तेन्ना तुमकां सगळ्या जाणांक दिला, म्हणून आज आमी ह्या स्थितीचेर आसा. आज गोवा स्टेट कॉपरेटीव्ह बँकेची स्थिती खूप बरी आसा, आणि बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मला सांगपाक खूप बरे दिसतात की ते खूप सगळे जण मेळून तुम्ही खूप बरे काम करता, तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन जेव्हा त्याच्या खात्री चालले होते. मला एक बरे दिसते की सगळ्या चेअरमॅनाचो म्हणजे जे चेअरमॅन नाव केले त्यांच्या फॅमिली मेंबरांनी कोणाचा तरी चेडा असतो बाकीचा आणि कोण असतो त्याच्या खाली स्टेशन त्यांच्यानी स्वीकारले. हांवें फक्त इतक्याच खात्री सांगता फुडल्या 60 वर्सांनी आमचेय कोण तरी लिगल तरी असोच सत्कार स्विकारचो. ऑफकोर्स हे सगळ्या जणांना आसपाक जाय, कारण ना जाल्यार 60 वर्सां बँक आमकां तो विश्वास आसपाक जाय, हय आमी तेच काम करपाक जाय, कारण फुडल्या 60 वर्सां म्हणजे जेन्ना 120 वर्सां सेलिब्रेट करतली पळय बँक हे, तेन्ना कोण तरी आपलोय लिगल एरियो फुडे बसतलो आणि अशाच पद्दतीचो सत्कार घेतलो, हे पॉप्युलर जो पर्यंत आमी पळयना तो पर्यंत बरे काम करपाक पावचे. बरे म्हणटा म्हणजे दिस इज फ्रॉम फर्स्ट जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन सहकार क्षेत्र तसेच असा, आम्ही आमची प्रॉपर्टी ट्रान्सफर करता आपल्या लिगल हातून, पण बरे कामूय जे हा पहिले म्हणजे ट्रान्सफर करप लिगल हातूंतल्यान हे हातूंतल्यान शक्य असा, आणि ते करीत लढत इट इज पॉसिबल असा, म्हणून हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करताच आणि खूप बऱ्या पद्धतीन तुम्ही सगळे जण कामूय करीत असा. एक सुभाष भाऊ उलयता असताना हांव इन शॉर्ट शेवटाक पावलो, आणि सुभाष भाऊ खूप बरी गजल सांगली. आज जर पळयता असत जाल्यार जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात कॉपरेटिव्ह सेक्टर हे पुराय देशभर असा, आणि हे जाणून आयले म्हणून पहिली फावटी देशात कॉपरेटिव्ह मिनिस्ट्री फॉर्म केली. गेल्या 70 वर्सां देशात कॉपरेटिव्ह मिनिस्ट्रीची म्हणजे गरज बसवून असलेली ताजेर कोणी लक्ष देऊ नाशिल्ले, गेल्या 70 वर्सां तांचे विजन नाशिल्ले,
की कॉपरेटिव्ह सेक्टर कशा पद्धतीने ग्रो जाऊ पाहतात, म्हणून थोड्या स्टेटीनी तो ग्रो झालो आणि थोड्या स्टेटीनी परत असं असं डबकाईतही केलं. त्याला सेंट्रल ऍक्ट असं हे गरजेचे असून, कारण जोपर्यंत सेंट्रल ऍक्ट ना तोपर्यंत तो स्ट्रीमलाईन जाऊ शकणार. आम्ही आता पाहिला की खूपशे फावटी बरेचशे फावटी त्यांना विधानसभा चालता त्यांना साहजिक असा विरोधकाकडे उलोपाचे एकूण हत्यार असतात की सरकार पक्षातील उलोपाचे अरे उलोपाचे की त्यांचे अरे ही सोसायटी कुठली ती सोसायटी कुठली या सोसायटीचे पैसे काढले तू किती करता प्रयत्न असतात म्हणून कॉपरेटिव्ह मिनिस्टर. पण त्याच्या हातून असे त्याच्या हातून असे बांधलेले हा की जेणेकरून कायद्याने काय करू शकणार. म्हणून काही कायदे आता आम्ही मध्ये त्याला अमेंडमेंट घालतो मध्ये नवीन म्हणजे जेणेकरून फक्त विश्वासाचे लोक नाव तर खंयच्याच सोसायटीचा नाव घेणार. कारण बऱ्याचदा बघा नाव घेतलं खूपच टोकून उलोपा लागणार त्याच्या नावं घेऊपाची. पण त्याला बऱ्याच सोसायटीचे नावही घेऊ शकतात की ज्यांच्याने लोकांच्या कोट्यांनी पैसे लुटले. आता यावेळी आई मुद्दा म्हणून कित्याक सांगता, कारण तुम्ही सगळे सरकार क्षेत्रात काम करता ही मेसेज गोय भर पावपात नाही. तुम्ही लोकांचे पैसे लोक विश्वासान एखाद्या सोसायटीत हाडून दवरता जाल्यार ते पैसे जे आहा पयली ते खंयच्या तरी एखाद्या मॅनेजरात किंवा खंयच्या तरी एखाद्या डायरेक्टरात लुटपा खातीर न्ही. आणि परत सांगता हांव आणि त्याला जर आम्ही स्ट्रीमलाईन करतना न्ही जाल्यार अपेक्स बँक आणि गव्हर्नमेंट हे एकीकडे येऊ शकतात. हांव एकदा चेअरमॅनाकडे उलयतालो आणि सुभाष भाऊ कडे उलयतालो जाला कितें एखादो लोन काढपी मनीस सुद्दां तो चार कॉपरेटिव्हांनी लोन काढटा आणि ताज्या उपरांत तो चारूय कॉपरेटिव्ह उडयता. एक कॉपरेटिव्हान लोन काढल्या उपरांत ताका दुसऱ्या कॉपरेटिव्हान लोन मेळपाकूच जायना. तर ती जर सिस्टम करतली आसत जाल्यार अपेक्स बँक जे ज्याच्या कडे सगळ्यो सोसायटी भाऊन जशें म्हटलें तुम्ही वडाचे झाड तुमच्या सगळे आसलेले बारीक सगळे चिट्टे ओके सगळे जर लिंक असले जाल्यार ऑटोमॅटिकली तुम्ही मेसेज पास ऑन करता असले किंवा तो ऍप आम्ही डेव्हलप करपाक घेता म्हाका दिसता जाय जाता तुमकां जाय जाता सगळ्यांनी कंपल्सरी आसपाक. म्हणून म्हटलें हांवें अपेक्स बँक आनी गव्हर्मेंट एकीकडे आसपाक जाय जाल्यारच ते पॉसिबल आसा. आता थोड्या जाणांचे जर इंटेन्शनूच पार्ट आसा जाल्यार ताका कोण कांय करूंक शकना. म्हणजे आम्ही म्हणटात अशें आसा जर मुळातूच जर एखाद्या सोसायटीक एखाद्या डायरेक्टरान लुटपाचे जर विचार केला जाल्यार ताका आमी काय करूंक शकता. बट अशा पद्दतीन कॉपरेटिव्ह सेक्टर खूब मोठ्या प्रमाणात ग्रो करपाक हातूंतल्या म्हणजे हांव आतां भाशण करूंक येता आसतना म्हाका चेअरमॅन कितें म्हणलो पयलीं आमचे कडेन जेन सामाजीक सुरक्षा योजना सरकाराच्यो बऱ्योचश्यो योजना आमच्या कडेन आसल्यो म्हणूनय आमकां खूब बरें पडटाले. हांव कितें दिवं हांवें जर तुमी सांगलां की तुमी आय टी सिस्टम फॉलो करीत येत आमी तुमचे कडेन टायप करपाक तयार आसा म्हणजे तुमकां अनेकूय गोश्टी आसा. कारण आयच्या ह्या आय टीच्या युगांत नॅशनलायज बँक्स आयल्या वेगवेगळ्यो आनी नॅशनलायज बँक्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर वेगवेगळ्यो सर्विसीस आमकां फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिता. आनी एक तर ते इज ऑफ डुईंग द बिजनेस इज ऑफ लिवींग लोकांक फास्ट ट्रॅक जावपाक जाय ताज्या खातीरूच जर ते जाले जाल्यार आमकांय खूब बरें पडटा. म्हाजे फायनान्स डिपार्टमेंट सांगता प्रतिनिधी जर ह्या चार बँकांनी हो प्रपोजल दिला आनी खूब बऱ्या पद्दतीन तो लोकां पर्यंत पावतलो तेजी अकाउंटन्सी आमच्या कडेन उरतली हे सगळे हे ट्रान्सपरन्सी उरतली. तश्यो जर तुमी सिस्टम डेवलप केलो जाल्यार आमगे आनीकूय पी प्रोग्राम्स जे आहा पय न्ही किंवा आमच्या आनीकूय स्किमी ह्योय तुमच्या कडेन दिवपाक तयार आसा. आमकां कांय हरकत ना आमकां ताका लागून नॅशनलायज ज्यो बँक्यो बाकीच्यो आसा तांकांच बिजनेस दिवपाक जाय अशी गरज ना. आमी जॉय तुमच्या कडेन दिवपा खातीर आमी तयार करूंक शकता. बट दुसरी गजाल हांव जस्ट सोविनियर चायटा चायटा हांव पळयतालो की प्रभाकर वेर्णेकर हांच्यानी राज्य सहकारात सहकारी बँक स्वयंपूर्ण गोव्याचा राज्य मार्ग हो त्याच्यानी लेख बरयला. जस्ट हांव वाचूंक ना फक्त त्याची हेडलायन हांवें जस्ट पळयली. हांव कित्याक सांगले ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यानी आत्मनिर्भर भारत हे मिशन म्हणून काम करपाक सुरवात केली. हो भारत देश जर आत्मनिर्भर जावपाक जाय तो द सेम गोल हांव जे स्वयंपूर्ण उलयतां हांव फक्त माझ्या भाषणांतल्यान उलयना तर हांव ते कशें इम्प्लिमेंट जावपाचें
आणि ते ग्राउंड लेवलचे त्यांचे इम्प्लिमेंट जावपाचे हे स्वतःहून पळयता. आणि त्यात इम्प्लिमेंट जाता असताना आमचा स्वयंपूर्ण मित्र त्या ग्रामपंचायतीत दर शेनवार हाताय वयता. 191 ग्रामपंचायत आणि 14 म्युनिसिपालिटी डेली शेनवारा वचून ग्रामपंचायतीत बसता. कमीत कमी त्या गावातले 21-25 महिला येऊन त्याला मेळटा. सरकारच्यो योजना असतल्यो पण जनजन योजना असतल्यो त्याला आम्ही 100% आम्ही अकाउंट होल्डिंग करपाच्या बँकेत करपाक शकले. सरकार ग्रुप 100% आम्ही लीन करपाक शकले. आम्ही स्मॉल स्केलचे लोन घेऊक शकले किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कियाक शक्य झाले. आणि तातूंतल्यान जर सेल्फ एम्प्लॉयमेंट आम्ही कसे करपाक शकतले असं तर आपण स्वयंपूर्ण मित्र त्याला सारखो म्हणजे गाईड करता. म्हणून जे म्हटलंय की स्वयंपूर्ण गोय एक राज्य मंत्र जावपाक शकता असत जाल्यार त्याका बँकेन खूप मोठा रोल जो आहात पहिली तो प्ले करचो पडटलो. आज तसे पळोवंक वचत जाल्यार गोंयात म्हणजे स्वयंपूर्ण जावपाची कॅपेसिटी आसा. म्हणजे लोक थोडोसो लोकांचो मायंडसेट बदलला आणि मायंडसेट बदलला असताना सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा स्वयंरोजगारा कडे बसपाक लागला. एग्री सेक्टर डेअरी एग्रीकल्चर डेअरी कल्चर परत आपण असं फ्लोरिकल्चर या सगळ्या सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची तयारी असा. ऍड करून जाऊ त्याला म्हणतात इन टुरिझम सेक्टर ऑल्सो. आता त्याला जर व्यवस्थित रित्या म्हणजे जनरल मॅनेजर हंगा असा त्यांनी सगळ्या बँकेत टायअप करून बाबा आम्ही हॅड होल्डिंग करून सेल्फ एम्प्लॉयमेंट नो डाऊट आमची ईडीसी करता पीएमएजीपी आमच्याकडे असा वेगवेगळे स्कीम आता इंडस्ट्रीचा वेगळी स्कीम आम्ही राबयता. ओके त्याला जर आमच्या जनरल मॅनेजरात सगळ्या मॅनेजरांना लिंक करून हो बिझनेस आम्ही आमच्याकडे कसं घेऊ शकता किंवा ह्याला अनेक प्रमोट करपा खातीर आम्ही किती करपाक शकता हाचो जर विचार केलो जाल्यार खऱ्या अर्थात तुम्ही मोठ्या प्रमाणात सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करपाक शकतले आणि मोठ्या प्रमाणात बिझनेस वर तुमच्याय कडे येऊपाक शकतलो असं म्हाका दिसता. हाज्या भायर सहकार क्षेत्रात हे खूप मोठे काम म्हणजे केंद्रात सहकार मंत्री अमित शहा आणि माजी मंत्री झाल्या उपरांत त्यांनी या देशाची एक सहकार क्षेत्रात खूप मोठी चळवळ जी असा पहिली ती खूप मोठी चळवळ आणि ती सगळ्या सेक्टरात येऊपाक जाय. सगळ्या ए टू झेड त्यांना आम्ही सहकार चळवळ त्यांना सुरुवात करता त्यांना म्हाका दिसता त्यांना खूप मोठा बदल हो आमकां राज्यात आणि लॉंग रन देशात पळोवपाक मेळटलो. मागीर ते एग्रीकल्चर सेक्टर आसतले सिशिकल्चर सेक्टर आसतले त्याका आम्ही म्हणजे डेअरी कल्चर आसतलो व्हाईट रेव्होल्युशन 2 म्हणजे त्याने आता जो प्रोड्यूस केला ग्रीन रेव्होल्युशन आसतले आणि ब्लू रेव्होल्युशन त्याका आम्ही फिशिंग सेक्टर तसे जर पळय जाल्यार खूप कमी म्हणजे प्रायमरी एग्रीकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटी गोयातल्यो खूप तश्यो कमी आसा. थोड्या जाणांनी आता आमचे कन्वर्ट करपाक सुरवात केली. बेसिक प्रायमरी एग्रीकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातल्या 100% शेतकऱ्यांक कव्हर करून त्या शेतकऱ्यांक आम्ही एग्रीकल्चर सेक्टरात खूप मोठा फायदो कसो घेऊपाचो हाजो विचार करपाची गरज आसा. आम्ही पळयता की आम्ही हॉर्टिकल्चर सेक्टरात 100% आमची डिपेंडन्सी आसा. ज्या हॉर्टिकल्चर सेक्टरात आम्ही खूप कोल्ड चेन एस्टाब्लिश करपाक शकता. पण बरेचसे फावटी ह्या बिझनेसात इंडिव्हिज्युअल मनीस बसपाक पळयना. कारण इंडिव्हिज्युअल मनीस जर केलो न्ही एकटो आपूण कितले काम करतलो किंवा अगेन इट इज अ इन्व्हेस्टमेंट आणि हाजेर तो कितले इन्व्हेस्ट करतलो हाजेर थोडोसो रिस्क म्हणून वचूंक शकना. पण आज म्हणजे बेळगावच्या सायडीच्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात सगळी जी भाजी हाडटा ती कोल्ड चेन मेंटेन करून आम्ही हांगासर म्हणजे ते कॉपरेटिव्ह सेक्टरांतल्यान गुंतवूंक शकता. पण ह्यो सगळ्यो ज्यो आहा पयली हितून जर नवीन कॉपरेटिव्ह किंवा आसातच कॉपरेटिव्ह जर त्यो कन्वर्ट झाले आणि आसा त्याच कॉपरेटिव्हांनी जर हो बिझनेस करपाचो जर थारायलो जाल्यार प्रत्येक फावटी गोंयान खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जस जशे टुरिझम वाडत आसा तस तशी आमची रिक्वायरमेंट वाडत आसा. कमी जायना. तुम्ही मुद्दामून पळयात खंयच्याच सेक्टरात आमची रिक्वायरमेंट आज पर्यंत कमी जावंक ना. इन्क्लुडींग म्हाजे कडेन 4-5 दिसां पयली म्हणजे पोल्ट्री फार्मर आयले तांचे म्हणणे आहा आमची रिक्वायरमेंट गोंयची रिक्वायरमेंट मिनिमम टू मिनिमम 2 टन पर डे आणि आम्ही 98% डिपेंडंट ऑन द अदर स्टेट्स. 98% ओन्ली 2% आम्ही पोल्ट्री हॉटेल तेवटेन करता. ठीक आहे येदो व्हडलो बिझनेस पर किलोच्या हांव कॅल्क्युलेशन करिना
इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे जे आपण ते महिला सेक्टरमध्ये असलेले विचार करा, पाटले आता आपल्या असोसिएशनने फॉर्म करून बिझनेस करपाचा विचार करा, जेणेकरून ते गोव्यातल्या गोव्यात हो बिझनेस डेव्हलप करून गोव्यातल्या कर्नाटक इतर हाताचा त्यांचा पोल्ट्री असोसिएशनचा त्याचं प्रयत्न करता आणि त्या पुराय मदत माझ्या व्हेटरनरी डिपार्टमेंट त्याच्या मार्फत त्या 100% सांगला की तुमकां जी मदत लागता ती मदत म्हणजे दिवपाची तयारी असा. म्हणून हा म्हणटा की बींग अपेक्स नाही, आम्ही फक्त पैसे घेवप आणि पैसे दिवप याच बिझनेसाचेर न डिपेंड रावता. एक तर गाईड करून उरलेल्या सोसायटीक सक्षम करा, जरा उरलेल्या अशा पद्धतीचे जे तरणाटे जे तयार असत अशा पद्धतीचे स्वयंरोजगाराच्या वाटेन योग्य बिझनेस करपाक हांवें इवन तो त्या खातीर म्हणटा म्हणजे तुम्ही जर स्पेशल स्कीम काढली जर दिता असत जाल्यार ताका लागपी सपोर्ट इवन तो वी आर रेडी टू गिव्ह यू. आम्ही तुमकां फाल्यां सकाळी धरून चल म्हणजे 100 जणां पैकी 3 कोण तरी बिझनेस लॉस जाल्यार वी आर रेडी टू गॅर माझ्या भुरग्यांक तुम्ही जर करपाक तयार असत जाल्यार आणि हे तुम्हीच तयार करचे पडटले आणि ते जर केले असत जाल्यार त्याचो लॉंग रन खऱ्या अर्थात कॉपरेटिव्ह सेक्टरचो फायदो हो खूप मोठ्या प्रमाणात आमच्या नवीन हांवें बुद्दामून म्हटलां की तो नवीन तरणाटे येवपाची गरज आसा. आणि हांव माझ्या प्रत्येक फावटीच्या भाषणात सांगता की हार्डली जर पर्सेंटेज जर पळयत ते कशी पळोवंक वचत तर आम्ही वाघा सगळे बसलेले सगळे आता 50 वयले आसात. हार्डली थोडे जणांच्या पैकी जे आहा पळय न्हू हे 50 सगळेचे आसतले. मागीर नवीन भुरगे येतले केन्ना कोण तरी जो कॉपरेटिव्ह एखादो दुसरो कामान आसता ताकाच मातशी आवड क्रिएट जाता आणि तो लॉंग रन येता. पण त्याच्या बरोबर नवीन यूथ नवीन ब्लड हे हातूंतल्यान येवपाक जाय आणि कॉपरेटिव्ह सर्वर खूप मोठ्या प्रमाणात ताणी बी हे वेगवेगळ्या हातूंतल्यान भाग घेवपाची तयारी दाखोवपाक जाय तेन्नाच हे पॉसिबल जातले. म्हाका दिसता 7 जाल्या उपरांत आम्ही जसे फाटी वळून पळयता आम्ही फाटल्या 7 कितें कितें केले तसे आम्ही फुडलो प्लॅन तयार करप हो गरजेचो आसा. म्हाजे कडेन प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीनी आणि त्यांनी विकसित भारत 2047 आम्ही बी गोय गोवा विकसित 2047 फुडल्या 25 विजन मुखार दवरून काम करपाक सुरवात केला. कारण जो पर्यंत अनलेसरिटीन आम्ही प्लॅन करिना ते एक्झिक्यूट जावपाक शकना. म्हणून प्लॅनिंग इज मस्ट. म्हणून फुडल्या 25 प्लॅन म्हाका दिसता आता असलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी हो तयार दवरप गरजेचो आसा. आपूण आसतलो फुडल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांक काय ना हे खबर ना, बट बँकेचो प्लॅन रेडी आसतलो आणि बँकेचो प्लॅन तो त्यांना एक्झिक्यूट करपाक म्हाका दिसता आम्ही आमच्या जनरल बॉडीक विचारू शकता फाल्यां सकाळी बाबा हो प्लॅन जो आम्ही तयार केला त्या प्लॅनात तुम्ही वता काय ना, त्या डायरेक्शनान तुम्ही वता काय ना हे विचारपूण सगळ्यात परत गरजेचे आसता. म्हणून तुम्ही तुमचो कॉपरेटिव्ह प्लॅन आणि तोय बी पुराय गोय राज्य धरून आणि सरकाराक तुम्ही विचारात घेऊन तुम्ही प्लॅन रेडी करचो. त्या प्लॅनात तुमकां ज्यो ज्यो गजाली गरज आसा आम्ही मदत करपा खातीर इवन जो माझे म्हणणे असा की प्लॅन रेडी करता असताना कॉपरेटिव्ह ऍक्टात कारण समोर बसलेले जे आपण बऱ्याच जणांना कॉपरेटिव्ह ऍक्टच्यापेक्षा बरो खबर आहे हा जाणं. कारण तुम्ही 4-5 वाजीत असता इलेक्शनाक रावपाक जाय म्हणटा आपल्याला चड 40 वाजता कारण तोच पात्र असून तुमच्या इलेक्शनाक रावता. ओके म्हणून तुमकां चड खबर आहा. पण तो चड आता कित्याक वाचलो फुडले फावटी खंयच्याच कॉपरेटिव्ह सोसायटीच्यान कोणाचेच पैसे घुरचे न्ही. म्हणून अपॉइंटमेंट जे आसा पळय न्ही ते अपॉइंटमेंट तुम्ही आमकां सजेस्ट करा. हांव जाल्यार सांगता की तुम्ही दिल्लो अपॉइंटमेंट आम्ही खंयच्या हातून ना म्हणूंक ना. ओके त्या खातीर तुमी जर दिता आसत जाल्यार हांव गुगळे हांगासर आसा. ओके आणि सुभाष भविश्य रोडकर जर कॉपरेटिव्ह होतो सुद्दां तो आवडीचो सब्जेक्ट आणि खूप पयली पासून त्या सेक्टरात कामूय करता त्यांनी बारकाये म्हणजे सगळ्यो गजाली कोणी इंडिव्हिज्युअल सुद्धा सजेस्ट करा. माझे म्हणजे की गोवा स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्टानूच सजेस्ट करूं अशी गरज ना. तुमकां इंडिव्हिज्युअल आसा आणि तो जर केला आसत जाल्यार फुडल्या 25 खूप बरो प्लॅन हो आम्ही सगळे जाण मेळून करपाक शकतले आणि गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेत ताजी लीड घेवची. म्हणजे करून एज अ अपेक्स बँक जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा ती लीड म्हाका दिसता की लीडर इन द कॉपरेटिव्ह सेक्टर तुम्ही घेवपाची गरज आसा. नो डाऊट बाकी तुमचे काम हांव म्हणटा की तुम्ही ऍग्रिकल्चर सेक्टरात आता काम करतात ना न्हू म्हणजे आणि एक स्टेप पुढे वचपाक जाय. आम्ही फक्त बरेचशे फावटी तू यो आणि तू लोन घेवन चल ऍग्रिकल्चर इतक्या पुरते सेमीत आसा
पण माझ्या म्हणणं आहे की प्रॅक्टिकली जे ऍग्रिकल्चर गावचे ह्याच्या खात्री तुम्ही प्रयत्न घेऊन जाय झाला म्हणजे आम्ही आमच्या हेवी ऑफिसेस आणि तुमच्या काय जाय झाला करूयात माझ्या गाई कॉपरेटिव्ह बिझनेसचे म्हणजे गाई आणि कृषी दुधाचा बिझनेस करणारं अजूनही गोव्यातली कुटुंब अशी असतात की जी दुधाच्या व्यवसायाचे डिपेंडंट असतात अनेकही लोक जे तुमच्या व्यवसायात जर आपला उदारनिर्वाह चलयता आम्ही जर सपोर्ट केला तर अनेकही लोक या बिझनेसला येऊपाक शकतात पण तो फक्त म्हणजे कसा आम्ही सदा सांगतात म्हणून आम्ही म्हटलं की जर बिझनेस जर येतो असलो तर तुम्ही थोडे यामध्ये सगळ्या डिपार्टमेंट आहे तुम्ही सांगा तुम्ही ज्यापासून दादल्यापेक्षा वैलाचकड असा ते सांगताले आणि हे मान्य करपाक जाय सगळ्यांनी कारण ती पैसे घेतलेले 100% पैसे फारीक करताले दाद असा तुम्ही कित्याक न्ही त्यांनी तुमकाय त्यांच्या बरोबर कॉम्पीट करून अशा पद्धतीचे लोक जे या टुरिझम बिझनेसला निरूपात सोडता त्यांना सुद्धा तुमचा जर सपोर्ट झाला खूप खूप शुभेच्छा देता तुम्ही दोघलेला विश्वास कॉपरेटिव्ह बँकेच्या डायरेक्टरने सार्थ केला अजय पुढे अशाच पद्धतीत विश्वास त्यांचे दवरतो आणि सहकार म्हणजे आम्ही पहिल्या की एकदा फक्त आम्ही आरोप करतो सगळ्यांचे सहकार्य लागले तर ते आधी खूप बरे काम करपाक शकतले असे सहकार्य तुम्ही दिवचे सरकारचे टेको सरकारचे सहकार्य तुमका सदोदित असतले ह्याच्या पुढे तुमका बरे काम करपाक हा शुभेच्छा दिता आणि माझी जोरदार शुभेच्छा देऊ